नमस्कार समीर साहेब, आज ही काय सभा झाली याच्यामध्ये नक्की काय झालं? आता थोडासा मागे जाऊन बोलावं लागेल. 19 सप्टेंबर 2016 रोजी MMRDAनी प्रारूप विकास आराखडा 2016-36 हा तयार करून प्रसिद्ध केला आणि त्या आराखड्यावरती त्यांनी सूचना आणि हरकती हा मागविण्यात आल्या. आम्ही पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून, आमची समिती माननीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मार्गदर्शनात आणि माननीय चंद्रशेखर प्रभू सर यांच्या सल्ल्याने आम्ही काम करत असताना प्रभू सरांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की हा आराखडा आपल्या भूमिपुत्रांसाठी फार घातक आहे, उद्ध्वस्त करणारा आहे. म्हणून आम्ही गावोगावी मीटिंग घ्यायला सुरुवात केली. साधारणतः 4 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही 60 सभा वेगवेगळ्या गावामध्ये घेतल्या. या 60 सभांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून 38,000 हरकती MMRDAमध्ये दाखल केल्या आणि पूर्ण MMR रिजन, ज्याच्यामध्ये मुंबईसोबत वसई तालुका, ठाणे जिल्ह्यातले 3-4 तालुके आहेत, त्याचप्रमाणे पूर्ण संपूर्ण रायगड जिल्हा, असे 3 जिल्ह्यातून MMR रिजनमधून 63,300 हरकती ह्या जमा झाल्या. मला इथे विशेष करून सांगावंसं वाटते की पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून 63,000 मधल्या 38,000 म्हणजे 60% वाटा हा फक्त पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून नोंदविण्यात आला. त्या हरकतींवरती सुनावणीसाठी 15 जूनपासून MMRDAच्या वांद्रे येथील कार्यालयात सुनावणी चालू झाली. परंतु आम्ही तिथे जोरदार आक्षेप घेतला की आम्ही इतक्या 1,000 लोकांनी सुनावणी घेतलेली आहे, तर अधिकाऱ्यांनी सुनावण्यासाठी आमच्या वसईत आलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही 3-4 दिवसाचा संघर्ष केला. आमचे भाईंदर उत्तन येथील 1,000 कोळी बांधव त्यासाठी आमच्या साथीला आले आणि त्या माध्यमातून MMRDAनी ही सुनावणी वसईत, म्हणजे प्रत्येक तालुक्यात घेणार असं डिक्लेअर केलं. गणपतीच्या अगोदर त्यांनी उरण येथे सुनावणी लावली, पण त्या उरण येथील सुनावणी तिकडच्या गावकऱ्यांनी उधळून लावली की आम्हाला वैयक्तिक पत्र दिल्याशिवाय तुम्ही सुनावणी घेता कामा नये. अगदी 11 तारखेला भाईंदर येथे उत्तन आणि धारावी बेट ह्या विभागातील नागरिकांच्या सुनावणी ठेवण्यात आलेल्या. मी तिथे उपस्थित होतो. मला स्वतः त्यांनी संपूर्ण नागरिकांच्या उद्रेकानंतर स्वतः लिहून दिलं की आम्ही ह्या संदर्भात शासनाशी चर्चा करू. इतकं झाल्यानंतर मी तिथे त्यांना स्वतः बोललेलो की असं असेल तर आता वसईत येऊ नका शासनाशी चर्चा केल्याशिवाय. तरीही आज ते वसईमध्ये आले. अत्यंत दुःखदायक बातमी अशी बाब अशी आहे की आम्ही एवढ्या शांततेच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या नियमानुसार हरकती घेतल्या, हरकतीला सुनावणी आम्ही द्यायला तयार आहोत. तरी आम्ही जसे काही अतिरेकी असल्यासारखं ह्यांनी असं स्वतःला भासवून घेतलं आणि अगदी कालच पालघर जिल्ह्याचे SP आहेत त्यांना त्यांनी पत्र पाठवलं की 40,000 लोक इथे येणार आहेत, तुम्ही बंदोबस्त पाठवा. मला खरोखर पोलीस डिपार्टमेंटचं वाईट वाटते किंवा मला त्यांना कुठेतरी त्यांचे आभार मानायचे आहेत की ह्या MMRDAच्या हलगर्जीपणामुळे, नालायकपणामुळे नुसतं पोलीस डिपार्टमेंटला त्रास झाला. कारण इथे तसा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नव्हता, कारण आम्हाला सर्वांना न्यूजपेपरच्या माध्यमातून MMRDAने अधिकृतरित्या बोलवलेलं. फक्त आमची मागणी अशी आहे की आम्ही सुनावणी द्यायला तयार आहोत, परंतु आम्हाला वैयक्तिक पत्र पाठवा आणि मग आम्ही आमची सुनावणी देतो. आणि ही मागणी आज इथे सर्व नागरिकांनी जोरदार मागून धरली. त्याचबरोबर आमच्यासोबत आदिवासी एकता परिषदेचे 1,000 आदिवासी बांधव इथे उपस्थित आहेत. वसईतील विविध समाजातून आले. आज माननीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो इथे उपस्थित होते आणि ही संपूर्ण मागणी आमची आज MMRDAने मान्य केलेली आहे. त्यांनी मीडियासमोर जाहीर आवाज, म्हणजे मागणी त्यांनी डिक्लेअर केलं की आता सुनावणीसाठी आम्ही प्रत्येकाला वैयक्तिक पत्र देऊन बोलवू आणि त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू. तुमच्या या हरकती होत्या ह्या नक्की कोणत्या एरियामधून घेतलेल्या होत्या? म्हणजे हरित पट्ट्यामधून घेतल्या होत्या की शहरी भागातून घेतल्या होत्या? आणि तुम्हाला जी सुनावणीची जागा दिलेली आहे ती अप्रोप्रिएट आहे का? नक्कीच तुम्ही जे सांगताय ती ही सुनावणीची जागा योग्यच नाही आहे. कारण आपण ज्या हरकती घेतल्या त्या हरित पट्टा आमचा बागायती पट्टा राहावा म्हणून आम्ही हरकती घेतलेल्या आहेत. तुम्हाला जे काही विकास करायचा तो शहरात करा, शहरात विकास करा. आम्हाला शहरातल्या विकासाला आमचं ना नाही आहे, परंतु आमच्या गावामध्ये हा विकास आराखडा आणू नका. आमचा बागायती पट्टा तसाच ठेवावा म्हणून अर्नाळ्यापासून ते अगदी पाली उमेळेपर्यंत किनारपट्टीतल्या गावातल्या 1,000 लोकांनी, नागरिकांनी हरकती घेतल्या. आमचा तसा शहराशी संबंध नाही, शहरात विकास करावा त्यांनी. तरी सुद्धा आज या ठिकाणी जो दामोदर हॉल आहे तो अत्यंत अडचणीचा, गैरसोयीचा आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की इथे फार सर्व नागरिकांची गैरसोय झाली आणि मुद्दाहून नागरिकांची गैरसोय करावी हा MMRDAचा हेतू होता म्हणून त्यांनी ते ठेवला. हा काही शासकीय जागा नाही आहे, हा कोणाचा तरी प्रायव्हेट हॉल आहे आणि या प्रायव्हेट हॉलमध्ये सुनावणी ठेवणं हे उचित नाही.
मग शासकीय जागा आपल्या वसईमध्ये हरित पट्ट्यामध्ये होती का, आणि ज्या प्रकारचं इथे आयोजन केलं होतं, जेवढ्या लोकांसाठी आयोजन करायचं होतं तसं आयोजन केलेलं होतं का? नक्कीच नाही. आम्ही स्वतः जेव्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो तेव्हा आम्ही त्यांना सातत्याने सांगत होतो, तुम्ही आमच्या वसईत या, तुम्हाला सुनावणीसाठी आम्ही सहकार्य करू, आम्ही हॉल उपलब्ध करून देऊ, इतकं आम्ही त्यांनी सांगितलेलं. शासकीय हॉल सांगायचं झालं तर वसईमध्ये मागील 30 वर्षापासून जे लोक राज्य करतात त्यांच्याकडून वसईला किती सोयी सुविधा प्राप्त झाल्यात ह्या वसईकरांना जाणून आहेच. त्यामुळे कसं आहे की ह्यांना काहीच करायचं नाही, ह्यांना फक्त त्यांच्या बिल्डिंग बांधायच्या आहेत. त्यामुळे शासनाची भव्य दिव्य अशी इमारत कुठेच नाही आहे. म्हणजे मी तर म्हणेल की अगदी ते महानगरपालिकेचं ऑफिसही अगदी खुराड्यासारखं आहे, कधी जाऊन तुम्ही पाहावं. म्हणजे इकडच्या सत्ताधाऱ्यांना वसईतल्या जनतेच्या संदर्भात कुठलीही चांगली भूमिका घेता आलेली नाही आहे, आणि त्यामुळे वसईत कुठे असा मोठा शासकीय हॉल उपलब्ध नाही आहे. आज जी काय सुनावणी किंवा जी होऊ शकली नाही सुनावणी, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ह्याच्या पुढे त्यांनी कशा प्रकारे ह्याच्यावरती ऍक्ट केलं पाहिजे? आता त्याबद्दल आम्ही त्यांना लेखी पत्र वारंवार दिलेलं आहे, अगदी 11 तारखेला दिलं आणि आजही दिलेलं आहे की सुनावणी तुम्ही आम्हाला वैयक्तिक पत्र पाठवा आणि त्या संदर्भात आमच्याशी चर्चा करा, आम्हाला चर्चेला बोलवा. म्हणजे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो की आमची सुनावणी कशी घेतली पाहिजे. ओके, थँक्यू समीर साहेब, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.